राज्य में मंदिरों में ड्रेस कोड लागू करने का आह्वान महाराष्ट्र मंदिर महासंघ ने किया है। जिले के 4 मंदिरों में ड्रेस कोड लागू हो गया है। इन मंदिरों में श्री गोपाल कृष्ण मंदिर धंतोली, श्री संकट मोचन पंचमुखी हनुमान मंदिर बेलोरी सावनेर, श्री बृहस्पति मंदिर कानूली बारा, श्री दुर्गा माता मंदिर हिल टॉप का समावेश है। महासंघ के समन्वयक सुनील घनवट ने पत्रकार वार्ता में बताया कि जलगांव में फरवरी में महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद की बैठक हुई। बैठक में 150 से अधिक मंदिरों के पदाधिकारी उपस्थित थे। मंदिर की निधि मंदिरों को शासन के स्वाधीन करने के विषय पर चर्चा की गई। जलगांव जिला अमलनेर में श्री मंगल ग्रह मंदिर में पहला निर्णय लिया गया है। नागपुर में पिछले वर्ष बैठक हुई है और इस तरह का उपक्रम चलाने पर विचार किया गया। मंदिर की पवित्रता कायम रहना चाहिए। देश के अनेक मंदिरों में पहले ही ड्रेस कोड लागू है। मंदिर में पुजारी धर्मशास्त्र के नियमों के अनुसार वस्त्र परिधान करता है। केवल विरोध के लिए पुजारी के वस्त्र का मुद्दा उठाया जाता है। नमस्कार, मैं सुनील घनवट, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा समन्वयक। त्याचबरोबर आज या ठिकाणी नागपूर मधल्या काही मंदिरांचे विश्वस्त उपस्थित आहेत। या ठिकाणी गोपाळ कृष्ण मंदिर जे आहे त्याचे विश्वस्त उपस्थित आहेत। हनुमान मंदिर, जे संकटमोचन हनुमान मंदिर आहे, बृहस्पती मंदिर आहे, हिलटॉपचं आपलं देवीचं मंदिर आहे, त्याचबरोबर अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहे। आज आम्ही या ठिकाणी एका महत्त्वपूर्ण विषयावरती पत्रकार परिषद घेतलेली आहे की महाराष्ट्रभरातल्या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता अर्थात ड्रेस कोड लागू झाला पाहिजे। मंदिरातलं पावित्र्य जपण्यासाठी मंदिरामध्ये बऱ्याच ठिकाणी असं लक्षात येतं की दर्शनासाठी येताना अंग प्रदर्शन करणारी उत्तेजक तोकडी अशी वस्त्र या ठिकाणी अशोभनीय वस्त्र असंस्कृत वस्त्र घातली जातात आणि यामुळं या ठिकाणी मंदिरामध्ये असे वस्त्र घालून येणाऱ्यांना प्रवेश देऊ नये, त्याचबरोबर ही वस्त्रसंहिता लागू करावी अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी नागपूर येथील या सर्व 4 वेगळ्या मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतलेली आहे आणि याची सुरुवात झालेली आहे। मंदिर महासंघाच्या वतीने नागपूर जिल्ह्यामध्ये 25 अधिक मंदिरांमध्ये येत्या महिनाभरामध्ये अशा प्रकारची वस्त्रसंहिता लागू होईल यासाठी प्रयत्न केला जाईल आणि महाराष्ट्रभरामधल्या 300 अनेक ठिकाणी अधिक जी मंदिरं आहेत या ठिकाणी हा लागू करण्याचा प्रयत्न केला जाईल। प्रामुख्याने या पाठीमागची भूमिका अशी आहे की आज अनेक ठिकाणी सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा 1 डिसेंबर 2020 सरकारनं नोटिफिकेशन काढून अध्यादेश काढून त्या सरकारी कर्मचाऱ्यांची वस्त्र कुठली असली पाहिजेत असा ड्रेस कोड लागू केला त्या ठिकाणी। आज भारतामधली अनेक मंदिरं आहेत, ज्योतिर्लिंगाचे मंदिर असतील त्याच्यामध्ये घृष्णेश्वर मंदिर आहे महाराष्ट्रामधलं, काशी विश्वेश्वर मंदिर आहे, त्याचबरोबर महाकालेश्वर मंदिर आहे, बालाजीचं मंदिर आहे, पद्मनाभ स्वामींचं मंदिर आहे दक्षिणेमधलं, अशा अनेक मंदिरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वस्त्रसंहिता लागू आहे आणि त्या माध्यमातून मंदिरातलं पावित्र्य आणि मांगल्य जपलं जातं। तर हीच एक भूमिका घेऊन मंदिर महासंघाच्या वतीने आणि सर्व विश्वस्तांच्या वतीने आज आम्ही नागपूर या ठिकाणी घोषणा केलेली आहे की या ठिकाणच्या 4 मंदिरांमध्ये आजपासून ही वस्त्रसंहिता लागू होईल। भाविक भक्तांची कुठल्याही प्रकारची असुविधा होऊ नये यासाठी जर असे कोणी तोकड्या कपड्यांमध्ये आले त्या ठिकाणी तर मंदिराच्या एंट्रन्सला त्या ठिकाणी ओढणी असेल, पंचा असेल, शॉल असेल, हे सगळं ठेवलं जाईल। त्या भाविकांना विनंती केली जाईल की तुम्ही ती शॉल आहे ती घालून किंवा महिला मुली असतील तर तुम्ही ओढणी पांघरून मंदिरामध्ये दर्शन घ्या, जाताना ते काढून ठेवा त्या ठिकाणी, जेणेकरून मंदिराचंही पावित्र्य राहील आणि भाविक भक्तांची असुविधा होणार नाही। आणि या दृष्टिकोनातून ही भूमिका घेऊन संपूर्ण महाराष्ट्राभरामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये ही वस्त्रसंहिता लागू झाली पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेतून आम्ही सुरुवात करतोय आणि हे अभियान या ठिकाणी सुरू केलेलं आहे। पत्रकार वार्ता में गौरक्षण कृष्ण मंदिर गौरक्षण सभा के प्रसन्न पातुरकर, आशुतोष गोटे, श्री गणेश मंदिर टेकड़ी के श्री राम कुलकर्णी, श्री संकट मोचन पंचमुखी हनुमान मंदिर बेलोरी के विश्वस्त दिलीप कुकड़े, श्री बृहस्पति मंदिर कानूली बारा के राम नारायण मिश्र, श्री हनुमान मंदिर के शैलेंद्र अवस्थी, हिंदू जनजागृति समिति के अतुल अरविनेला उपस्थित थे। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ देशमुख, BCN न्यूज नागपुर।